ह्यांचं फार्म आहे. आता ह्यांनी एवढी फ्रेश स्ट्रॉबेरी तोडून आणली आहे. ही किती महिन्यांनी, एक महिन्यानी उगवते ना काका, पूर्ण लाल व्हायला अशी एक दीड महिना. आणि आता ते आपल्याला पॅकिंग करून दाखवतील स्ट्रॉबेरीची, तर आपण बघूया आता कशा प्रकारे करतात. तर काका एवढ्या बॉक्समध्ये किती स्ट्रॉबेरी येतात? अर्धा किलो. आणि कितीला बॉक्स असतो तो? 300 रुपये. हां काका, आता आम्हाला दाखवा तुम्ही कशी भरता आणि किती कशा लाईनीत. स्ट्रॉबेरी घ्यायची असते. हां सिलेक्टेड घ्यायची. सिलेक्टेड म्हणजे जी खराब असेल ती साईडला काढता. खराब असेल ती साईडला काढायची. सिलेक्ट घ्यायचं सगळं. हां आणि एका बॉक्समध्ये किती स्ट्रॉबेरी असतात अंदाजे? 20-25 असे नग बसतात. नग म्हणजे 20-25 300 रुपयाला. हां हे अर्धा किलोचं ना? अर्धा किलो, अर्धा किलो. हां मग आता इथून तुमचे हे बॉक्स कुठे जाणार डायरेक्ट? मुंबई वाशी मार्केट. मुंबई वाशी. हां मागे एक एकच का ना. हे बघा त्या काकांनी मला एक स्ट्रॉबेरी दिलेली आहे. मी आता ही पूर्ण रेड आहे आणि मी आता खातो. कशी आहे? मस्त, एकदम स्वीट आहे. एवढी आता ही भरल्यावर ह्याच्यावर अजून ठेवणार का? नाही नाही, एक सिंगल. आणि वरती मग ती पानं ठेवून पाला. हा खराब झालेली काय करतात काका? मग ती ज्यूस साठी युज करतात. मॅप्रो मध्ये जाते का ती? मॅप्रो मध्ये जाते. चेक करायचं पाला. हा आणि आपल्याला हे वरती पण पाहिजे असेल तर कितीला झाला? एक बॉक्स तयार, अर्धा किलोचा. एक किलोचा पण असतो का काका? एक किलो सगळे अर्धा किलोचेच असतात. अर्धा किलो 250 ग्रॅम. हा हे बघा इथे अशा प्रकारे स्ट्रॉबेरी सगळी काढून तोडून ठेवतात आणि नंतर अशी बॉक्सेसमध्ये भरून ठेवतात. तर आपण डायरेक्ट आता फार्ममध्ये आलो आहे, तर आता त्यांना विचारूया कसे बॉक्स भरतात, कशा प्रकारे निवडतात. आणि एक बघूया आपण, बॉक्स भरायला सांगूया त्यांना.